हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेले इंग्लिश टेक्स्टचे सॅम्पल, ज्याला आपण नमुना असेही म्हणतो, हे एक बिल आहे. आता बिलमध्ये काय काय बरं लिहिलेले असते हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर हे समजण्यासाठी आपण सुरुवातीला बिल व्यवस्थित बघूया. तुम्हाला स्क्रीनवर जो बाण म्हणजेच ॲरो दिसत आहे त्यावर आपली नजर ठेवाल आणि कान ऑडिओकडे द्याल. आपण जर पाहिले तर या बिलावर सुरुवातीला नाव दिसत आहे, महावीर स्टोअर. स्टोअर म्हणजे दुकान. या खाली पत्ता दिसत आहे, ज्यामुळे दुकान कुठे आहे हे आपल्याला कळते. याच्याच खाली लगेच फोन नंबर दिलेला आपल्याला दिसतो. तुम्ही देखील शिक्षकांनी तुमची माहिती विचारली तर तुमचे नाव, पत्ता व पालकांचा नंबर देत असाल, हो की नाही? आता आपण बिलाच्या उजवीकडे पाहूयात. आपल्याला बिलाच्या उजवीकडे दिनांक दिसत आहे, तर डावीकडे एक माणसाचे नाव दिसत आहे, मिस्टर दिलीप. आता आपण खाली जो तक्ता दिलेला आहे तो कशाचा आहे हे पाहूया. तक्त्याच्या पहिल्या भागामध्ये वस्तूंची नावे दिसत आहे. ओळखीची वाटत आहेत का बरं तुम्हाला ही नावं? बघा बरं. पेन्स, इरेझर, शार्पनर्स, नोटबुक्स. मला वाटते तुम्हाला आता अंदाज आला असेल कुठल्या दुकानात आपण हे सगळं पाहतो. बरोबर ओळखलं, हे एका स्टेशनरी दुकानाचे बिल आहे. स्टेशनरी म्हणजे शाळेमधील सर्व वस्तू ज्या दुकानात मिळाल्या जातात याला आपण स्टेशनरी दुकान म्हणतो. वह्या, पुस्तके, पेन्स, शार्पनर, कंपॉस बॉक्स असे बरेच काही. आता आपण तक्त्याच्या दुसऱ्या भागामध्ये जाऊयात. या भागामध्ये किती वस्तू घेतल्या हे दिसत आहे, त्यामुळे तुम्हाला नंबर दिसेल, 2, 5, 2, 1. तक्त्याच्या तिसऱ्या भागामध्ये एकच वस्तू घेतली तर तिची किंमत काय होईल हे लिहिलेले आहे. जसे उदाहरणार्थ आपण जर एक पेन घेतला तर वस्तूची किंमत होईल 50. चौथ्या भागामध्ये दिलीप काकांनी एकूण किती वस्तू घेतल्या त्याची किंमत दिसत आहे. तुम्हाला समजण्यासाठी आपण पहिल्या लाईन मधले उदाहरण बघूयात. काकांनी 2 पेन घेतलेले आहेत. एका पेनची किंमत 50 रुपये आहे. काकांनी 2 पेन घेतल्यामुळे 100 रुपये झालेले सगळ्यात शेवटच्या तक्त्यामध्ये लिहिले आहे. आणि सगळ्यात खाली टोटल म्हणजे
सगळ्या घेतलेल्या वस्तूंची एकूण किंमत लिहिली आहे, जी 310 रुपये झालेली आहे. आपण आत्ता बिल मध्ये काय काय लिहिलेले आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय काय समजले आहे याची माहिती बघितली. यालाच आपण बिलाचे वर्णन करणे असे म्हणतो. बहुतेक करून स्टेशनरी दुकानात मिळणाऱ्या बिलाचा नमुना तुम्हाला अशाच प्रकारे पाहायला मिळेल. नुकतीच तुम्ही शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची काही ना काही खरेदी केली असेल, हो की नाही? चला, आपल्या पालकांना जाऊन दुकानदार काकांनी बिल दिले असेल तर ते पाहून घ्या.